साखर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी साखर कामगार संघटनांच्या वतीने सोमवारी साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शासन आणि साखर कारखाने यांच्या धोरणामुळे साखर कामगार भरडला जात असून कामगारांना 40% वेतनवाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. साखर कामगारांच्या वेतनविषयक कराराची मुदत 2014 संपली असून वर्ष उलटून गेले तरीही महाराष्ट्र शासन आणि साखर कारखान्यांकडून याबाबत कोणतीही भूमिका घेतल्याचे दिसत नाहीये. त्रिपक्ष समिती नेमूनही कामगारांच्या मागण्यांविषयी निर्णय न झाल्याने कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील साखर कामगार संघटनांकडून साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. साखर कामगारांचा वेतन वाढीचा प्रश्न आहे. या दोन्ही प्रश्नांना घेऊन आज आम्ही इथं साखर संकुलावरती आयुक्तांना भेटायला मोर्चा घेऊन आलेलो आहोत. आम्ही एकटे नाही, साखर कामगार संघटनेचं काम करणाऱ्या सर्वच संघटना त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. जवळपास 1,000 कोटी रुपये हे कामगारांचे वेतनाचे आतापर्यंत थकीत आहेत. राज्य प्रशासन याच्याकडे का सावत्र भूमिकेनं पाहते, भावनेनं पाहते हे काय आम्हाला समजत नाही. जसे शेतकरी हे या महाराष्ट्राचे महत्त्वाचे घटक आहेत, तसेच हे साखर कामगार देखील आहेत. कारण हा साखर कामगारांना आणि शेतकऱ्यांना यांच्यामध्ये फारकत करण्याचं काही कारण नाही. साखर कामगार देखील शेतकरी कुटुंबातलेच असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये तुम्ही फारकत का करता हा आमचा प्रश्न आहे.